वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराजसूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. संतांच्या वर्णनात आणखीन काय होतं? ज्ञानोबा राय सांगतात, एखादी आपली हरवलेली वस्तू आपल्याला मिळण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात, तर संतांच्या स्मरणानं ती वस्तू मिळते. तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता घुसावे. आपल्याच स्वरूपाचा आपल्याला विसर पडलेला असतो, आपलंच स्वरूप आपल्याला अप्राप्त झालेलं असतं, ते संतांच्या योगाने मिळत असतं. म्हणून ज्ञानोबा राय सांगतात, म्हणोनी वाणावे ऐकावे तेची सदा म्हटले लक्षात. नाथ महाराज सांगतात, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, संत वृंदे मनोभावे आदी वंदावी. आपल्या जीवनामध्ये आपण जे वर्णन करतो त्या वर्णनामध्ये भगवान परमात्म्याच्या सगुण लीलेचं आणि संत चरित्राचं वर्णन करणं याला प्राधान्य दिलेलं आहे. अन्य कोणत्या कारणाने वाचा विटाळू नये. तुकोबा राय सांगतात, तुका म्हणी करी जीवेसी विटाळ, लटिक्याची मूळ स्तुती होत. व्यवहारातल्या कोणत्या माणसाची स्तुती करण्याचा प्रसंग आला तर तो अत्यंत वाईट प्रसंग आहे, कारण का व्यवहारातली माणसं स्तुती करण्याच्या लायकीची नसतात. त्यांच्याकडं काम, क्रोध, स्वार्थ, लोभ, दंभ सगळे विकार असतात, आणि तरी त्यांच्या संबंधाने काही दोन शब्द बोलण्याचा आपल्याला प्रसंग येतो. कोणाचा सत्कार असला, काय असलं, गौरव असला, काय असलं, तर मग तिथं जाऊन बोलावं लागतं, आणि बोलत असताना त्यांच्या जीवनात बरंचसं जे घडलेलं नाही ते बळच सांगावं लागतं, आणि जे घडलं आहे ते लपवावं लागतं, अशी मोठी अडचण. असा नेहमीच प्रसंग येतो. जगद्गुरु तुकोबारायसारखे महात्मे मोठे ते निश्चल आहेत, ते अशी आपली वाचा विटाळून देत नाहीत. करी सीते देवा करी माझे सुखे परिमिते असी मुखे नमने संत, जया राज्य द्रव्य करणे उपार्जना वशदंभ माना इच्छे झाले. तुकोबार आहे ते मान्य करत नाहीत, आपल्यासारख्या सामान्य माणसाला ते जमत नाही. त्याच्यापेक्षा एक भाग चांगला की त्या ठिकाणी जाणं टाळावं हे सगळ्यात चांगलं, कारण कारण नसताना आपल्याला खोटं बोलण्याचा संबंध येतोच नाही. म्हणण्याचा उद्देश असा आहे की सामान्य माणसाच्या वर्णनानं वाचेला विटाळ होऊ देऊ नये, लक्षात ठेव. मग कोणाचं वर्णन करावं तर फक्त संतांचंच वर्णन करावं. संतांचं वर्णन केल्यानंतर आपले काही फायदे आहेत थोडक्यामध्ये सांगतो. आपण चिंतन ऐकणारी माणसं आहात, ऐकलेही असेल कदाचित की संतांचं वर्णन केलं तर आपल्या जीवनामध्ये पुण्याची निर्मिती होते, पुण्यवंत व्हावे, गीता सज्जनाची नावे, आपल्या ठिकाणी पुण्य निर्माण होतं. संतांच्या नामस्मरणानं पाप निवृत्त होतं. तुका म्हणे पापे जाती संतांच्या जप. जगामध्ये काही साधनं पुण्योत्पादक आहेत पण ती पापनिवर्तक नाहीत, आणि काही साधनं पापनिवर्तक आहेत पण ती पुण्योत्पादक नाहीत. आपण तीर्थयात्रा केली तर तीर्थयात्रामुळे तीर्थे बाह्य मळूक शाळे, तीर्थ पाप हरण करतात पुण्य संपादन करत नाहीत. यज्ञदानादी साधनं केली तर त्याच्याद्वारा पुण्य निर्माण होतं, पाप नष्ट होत नाही. अशी काही अपुरी साधनं आहेत. संतांचं वर्णन किंवा संतांचं स्मरण हे दोन्ही ठिकाणी त्यांच्या स्मरणानं पुण्यही निर्माण होतं आणि त्यांच्या स्मरणानं पापही निवृत्त होतं. संतांच्या वर्णनानं आणखीन काय होतं? ज्ञानोबा राय सांगतात, एखादी आपली हरवलेली वस्तू आपल्याला मिळण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात, तर संतांच्या स्मरणानं ती वस्तू मिळते. तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता घुसावे. आपल्याच स्वरूपाचा आपल्याला विसर पडलेला असतो, आपलंच स्वरूप आपल्याला अप्राप्त झालेलं असतं, ते संतांच्या योगाने मिळत असतं. म्हणून ज्ञानोबा राय सांगतात, म्हणोनी वाणावे ऐकावे तेची सदा म्हटले लक्षात. सदा शब्दाला फार महत्त्व आहे, म्हणजे वर्षातून एक वेळ नव्हे, वर्षातून सात दिवस नव्हे, तर सतत ऐकावं त्यांचं स्मरण. संतांच्या स्मरणाचा हा एक फायदा की आपल्या स्वरूपाची प्राप्ती होते. संतांच्या स्मरणाचा आणखीन एक फायदा आहे की आपण जर त्यांचं चिंतन केलं तर त्यांच्या ठिकाणी हे सामर्थ्य आहे
की आपल्याला ते त्यांची योग्यता देतात. विपाये जरी आठविला चित्ता तरी दे आपले योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभुवाती. आपण जर विपाय म्हटले नाही, योगायोगाने जर त्यांचं चिंतन केलं तर ते आपल्याला त्यांची योग्यता देतात. जगामध्ये स्वतःची योग्यता देण्याचं सामर्थ्य फक्त देवाकडं आहे आणि फक्त संताकडे आहे, अन्य कोणाकडेही नाही. लक्षात, तुम्ही जर उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे गेलात, त्यांना जर म्हटलं तुमची गाडी द्या, देणार नाहीत समजा, पण एक कीर्तन होईपर्यंत असं करीत धरा की देतील असं समजा. लक्षात करा, एरवी ते देणार नाहीत कधीच, पण आपल्या कीर्तनापर्यंत देतील असं करीत धरा. तुम्ही जर त्यांना गाडी मागितली तर देतील. अधिक जर तुम्ही त्यांना म्हणला की तुम्ही तुमचा बंगला द्या तर कदाचित बंगलाही देतील. अधिक जर तुम्ही त्यांना म्हणलात की तुमच्या एपड्या वगैरे केल्या त्या द्या तर ते सुद्धा देतील कदाचित. अधिक जर तुम्ही म्हणला की तुमचं काही वैभव असेल ते द्या तर ते सुद्धा देतील. पण उद्या जर तुम्ही त्यांना असं म्हटलात की तुमचं मुख्यमंत्रीपद द्या तर देणार नाही. ते म्हणतील मीच मॅडमच्या कृपेनं कसं तर मुख्यमंत्री आहे. माझासुद्धा केव्हा विश्वासात ठरावेल सांगता येत नाही. तिकडल्या भवानी मातेच्या कृपेनं मी व्यवस्थितच बसलो आहे. लक्षात येईल त्या भवानी मातेची कधी अव कृपा होईल सांगता येत नाही. म्हणण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही मुख्यमंत्र्याकडे गेला तर तुम्हाला मुख्यमंत्री त्यांचं पद देऊ शकत नाही, पंतप्रधान त्यांचं पद देऊ शकत नाही. एक कथा अशी आहे, कोणी एका राजानं असं जाहीर केलं की त्याचा वाढदिवस होता. म्हणते प्रधानजी आपला वाढदिवस आहे, मग सगळ्यांना आनंद व्हावा. वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला कोणी भेट देत असेल तर आजच्या दिवस अशी स्कीम जाहीर करा की जो आपल्याला जे काही देईल त्याच्या 10 पट आपण त्यांना परत देऊ. पूर्वीचे राजे भरपूर दानधर्म करत असत, लक्षात ठेवा. ज्या दिवशी त्यांचा वाढदिवस किंवा का असायला ना, त्या दिवशी ते दानधर्म करत असत. आत्ताचे राजे दानधर्म करत नाहीत, त्यांच्यात माड्या म्हणून काहीतरी घालू लागतात प्रश्न. ते देत कधी नाहीत, घेतातच. तर त्यांनी ती स्कीम जाहीर केली, जो आपल्याला जे देईल त्याला 10 पट द्यायचं परत. लोकांना काय नेम माहीत नव्हता. सकाळपासून लोकांची रीग सुरू झाली, कोणी सोन्याची अंगठी दिली, कोणी काही पैसे दिले, कोणी काही वस्तू दिल्या, कोणी काही कपडे वगैरे काय दिले असेल ते दिले असतील. प्रधानजीला सांगितलं होतं जो देईल त्याला 10 पट द्या. कोणी सोन्याची 1 तोळ्याची अंगठी दिली तर त्याला 10 तोळे सोनं मिळालं. कोणी 1000 रुपये दिले तर त्याला 10000 रुपये मिळाले. गावामध्ये सगळीकडे कळालं की आपण देईल त्याच्या 10 पट देतोय. पुष्कळ लोक गेले, राजाही तसा उदार होता आणि समृद्धही होता भरपूर. गावातल्या एका हमालाला संध्याकाळी 5-5:30 कळालं की असा चाललंय. अरे म्हणलं आता थोडक्यात आपण काय करणार, एवढ्या वेळात आपण आता तो हमालच बोलून चालून संध्याकाळी दिवसभर धंदा केल्यानंतर कुठं 50-60 रुपये मिळण्यात त्याची अवस्था आता करणार काय. त्यानं कामधंदा सोडला, गेला आपल्या शेजाऱ्याकडे गेला. त्याला म्हणलं गड्या माझं घर तू घेऊन टाक. आता त्याचं घर म्हणजे काय पडकं सडकं होतं, काय मिळणार आहे त्याला. तो म्हणला या घरामध्ये काय आहे, घर तर आहे का सांग. म्हणलं कसं कशाने घेईन, काहीतरी दे. मग त्यानं त्याच्या घराचे त्याला 5000 रुपये दिले. घरामध्ये ती फुटकी तुटकी भांडी वगैरे होती, ती भांडी सगळी नेऊन त्यानं त्या भांडीवाल्याकडे घातली. त्याचे काहीतरी 4-5 रुपये आले. आणखीन काय कळकट मळकट काही कपडे होती, चादरा वाकडा वगैरे, त्याही शेजाऱ्याला कोणाला दिल्या. त्याचे काय 1500 रुपये आले. सगळे म्हणून 6-6, 6.5 हजार असं काहीतरी झालं. त्यानं ते पाकिट केलं, त्याच्यात ते पैसे भरले आणि त्या पाकिटवर असं लिहिलं की महाराज माझं सर्वस्व, आता काही शिल्लक राहिलं नाही, माझं सर्वस्व देतो. पण त्यानं ते सगळं घेऊन गेला राजाकडं. राजाच्या हातात पाकिट दिलं आणि राजाला सांगितलं महाराज माझं सर्वस्व तुम्हाला अर्पण केलं, आता देण्यासाठी काही शिल्लकच नाही. राजा म्हणला प्रधानजी ते पैसे मोजून बघा, त्याचे 10 पट द्या. प्रधानजी म्हणला नाही महाराज, हे प्रकरण अंगलट आलं आपल्या. का अंगलट आलं? त्यानं त्याच्या पाकिटावर लिहिलेलं आहे माझं सर्वस्व. याचा अर्थ असा आहे की तुमचं सर्वस्व त्याला द्यावं लागेल आता. आणि हे एक झालं, म्हणजे तुम्ही राज्य दिल्यावर एक झालं, अशी 9 राज्य संपादन करावं लागतील, मग त्याला लागतील. त्या राजाला ते शक्य होणार नाही. म्हणजे व्यवहारामध्ये हे शक्य नाही, पण परमार्थामध्ये हे शक्य आहे.
तुझा ऐसा कोण उदाराची राशी आपुले तुझा ऐसा कोण उदाराची राशी तुकोबारे सांगतो तुझ्यासारखा उदार कोण आहे. दासाला आपलं पद देतो तो जसा दासाला आपलं पद देतो तसं संत विपाये जरी आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञानदेव देतो. नाथ महाराज सांगतात ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वंदनीय. संतांच्या चिंतनाचा हा एक फायदा आहे. संतांच्या चिंतनाचा अजून कोणता फायदा आहे. तुम्हाला जर असं वाटलं की आपण देवाला प्रिय व्हावं तर संतांचं चिंतन करावं. असं आहे संतांचं चिंतन असं आहे की त्यांचं चिंतन केलं तर त्याला आवडतं. हे असो तया ते प्रशंसिता काय तेही प्राणापरवते तेही प्राणापरवते आवडती हे जे संत चरित्रा ते प्रशंसिती. भगवान परमात्मा सांगतात जे संतांचं वर्णन करतात ते मला आवडतात. म्हणजे संतांचं वर्णन आपण देवाला प्रिय होतो. संतांच्या वर्णनामध्ये आणखीन एक फायदा आहे आपल्या वाचेकडून जे काही पाप होतं त्या पापाची निवृत्ती संतांच्या वर्णनानं होते. वाचेला विसावा मिळतो. ऐक जे त्वाच्या विसावे ते साधू कथा. नवव्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्यानी मोघाशा मोघ कर्माणू मोघज्ञाना विचेत सहा राक्षसी मासुरींचे व प्रकृती मोहिनी मिश्रिता हा असे आसुरी संपत्तीच्या लोकांचं वर्णन केलं. खूप वर्णन केलं तर भगवान म्हणले अर्जुना आता कशाला वर्णन करत आहे काय वर्णन करून फायदा आहे लक्षात. एवढं सगळं वर्णन केलं तर त्या वर्णनामुळं आपली माझी वाचा शिणली बरं का लक्षात ठेवत. मग आता लय बोलून काय फायदा नाही वाचेला शिण झालं. पण भगवान म्हणले आता जो वाचेला शिण झाला आहे ना तो वाचेचा शिण घालवण्यासाठी जरा महात्म्यांचं वर्णन करतो. ऐकजेत वाचा विसावे ते साधू कथा. 13व्या अध्यायामध्ये असा प्रसंग आहे का ज्ञानोबारांनी अज्ञानाची लक्षणं सांगितली. अज्ञानाची लक्षणं सांगत असताना त्यामध्ये आचार्योपासनम असं एक लक्षण आहे ज्ञानाचं. म्हणजे सद्गुरूंची भक्ती त्या आचार्योपासन याच्या विरुद्धची जे लक्षण आहे ते गुरुद्रोह्याचं वर्णन आहे. बरं तर त्या गुरुद्रोह्याचं वर्णन केलेलं आहे अज्ञाचं लक्षण करताना. गुरुद्रोह्याचं वर्णन केलं ज्ञानोबाराय सांगतात गुरुद्रोही व्यक्तीचं वर्णन केलं तर आपल्या वाचेला पाप झालं. आता त्या वाचेला प्रायश्चित्त दिलं पाहिजे. तयाचे नाव घेणे ते वाचे शूद्रान्न होणे परी घडले लक्षणे बोलता ये. अज्ञानाची लक्षणाकरता सांगावं लागलं. ज्ञानोबाराय सांगतात आता गुरुभक्ताचे नाव घेवो तेने वाचे प्रायश्चित्त देवो. म्हणजे आत्तापर्यंत अज्ञानाची लक्षणं सांगत असताना गुरुद्रोह्याचं लक्षण
सांगावं लागलं, त्यामुळं आपल्या वाचेला विटाळ झाला, त्या वाचेला प्रायश्चित्त देण्यासाठी आता कोणत्या तरी सद्गुरू भक्ताचं लक्षण वर्णन करूया, म्हणजे आपल्या वाचेला विराम मिळेल, आपल्या वाचेला प्रायश्चित्त मिळेल. अर्थात या ठिकाणी गेले 9 दिवस संतांचं वर्णन चालू आहे, हे सगळं संतांचं निर्याणाचं प्रकरण चालू आहे. आजच्या सेवेच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याकडे अशी विनंती करायची आहे की त्यांना जे स्थान प्राप्त झालं ते आपल्याला व्हावं. संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, संत गेले अभंगामध्ये तुकोबाराय देवाला विनंती करतात की त्यांचं ठिकाण आम्हाला द्या. एकी केली हातो फळी छाया बळी पावले आम्ही देवाच केली हातो फळी त्याने ते ठिकाण प्राप्त करून घेतलं. बघा लक्षात, प्रश्न ध्रुवाच चरित्र सर्वांना माहित आहे, मी आपल्याला वेगळं सांगत नाही, फक्त त्याचा उल्लेख करतोय की सापत्न मातेकडून अपमानित झालेला ध्रुव वय वर्ष 5 तो जेव्हा वनामध्ये गेला तेव्हा त्यानं वनामध्ये निश्चय केला, नारदांची गाठ पडली, त्यानं निश्चय केला की असं पद प्राप्त करून मगच माघारी यायचं. 5 वर्षाचं मुलं. नारदांनी त्याला दिलासा दिला की ठीक आहे, मधुवनामध्ये तू राहा, त्या ठिकाणी चिंतन कर, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप कर. ध्रुवानं तो जप केला, पण ध्रुवानं ती साधना केली होती कशी? भागवतामध्ये त्याचं वर्णन असं आलेलं आहे की पहिल्या महिन्यामध्ये ध्रुवानं दर 3 दिवसानंतर झाडाची फळं खाऊन चिंतन केलं. दर 3 दिवसानंतर झाडाची फळं खायची, आणि झाडाची फळं म्हणजे काजू बदाम सफरचंद असलं नाही पण लक्षात आलं. झाडाची फळं खायची म्हणजे त्यानं काय फळं खाल्लं? कवट आणि बोरं. उल्लेख आहे, कवट आणि बोरं खाल्ली म्हणजे कवट ही आंबट लागतं आणि बोरं ही कवटामध्ये चटणी घातल्यावर तर चांगला, किंवा गोड. नुसतं कवट खाता येत नाही, ते गोड तर घालावं लागतं किंवा चटणी तर घालावं लागते तर ते बरं लागतं, नाहीतर नुसतं कवट खाता येत नाही जास्त. म्हणजे तो फळाचा भाग आपल्या शरीरामध्ये जास्त जाऊ नये म्हणून दर 3 दिवसानंतर
बोर आणि कवट खाल्लं. एक महिन्याच्या साधनेनंतर ध्रुवानं दर 6 दिवसानंतर झाडाचा वाळलेला पाला आणि वाळलेलं गवत खाल्लं. वला नव्हे बरं. हे 2 महिने झाले. तिसऱ्या महिन्याला बाबू ध्रुवानं दर 9 दिवसानंतर नदीचं पाणी प्यालं. आणि 4थ्या महिन्यामध्ये त्यानं दर 12 दिवसानंतर भरपूर हवा पोटामध्ये घेतली. अशी 4 महिन्याची साधना झाली. 4 महिने संपल्यानंतर त्याने विचार केला की आपल्या साधनेमध्ये काहीतरी अपुरं पडतं आहे. पण 5व्या महिन्यामध्ये त्यानं हवेचाही निरोध केला. श्वासोश्वास बंद केला. भगवान परमात्म्याला यावं लागलं. त्याला म्हणायचं एकी केली हातोपट, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची पण. ध्रुवदेव एवम निश्चयोदयाचा द्वारी अध्यात्मज्ञानाच्या ध्रुवदेवो गगनीचा तैसा राहिला हा निश्चय. ध्रुवाची साधना केल्यानंतर आपापल्या एकादशीचं आपण चिंतन करत चला की ध्रुवानं काय काय खाल्लं आणि कशी साधना केली. आपल्या एकादशीच्या दुसऱ्या दिवशी वजन वाढलेलं असतं अशी आपली एकादशी. आता हे महाराजांची एकादशी लय कडक असते मला माहीत आहे. बाबांची कडक असते निर्जला आहे ना. सत्तू महाराज तुमची बी कडक असते ना. यांची बाबांची निर्जला असते, पांडुरंगबांची निर्जला असते, प्रसाद महाराजांची निर्जला असते, आमची निर्लज्जा. ते निर्जल आहे का नाही ते काय नाही. ज आणि ल यात फक्त आदला बदल झाले बाकी अक्षरं तेवढीच आहेत तीच आहेत. काय फरक लक्षात येईल. ल ची ज ची बदलाबदली झाल्या बाकी काय नाही लक्षात. आम्ही कुठं गेलो तर लोक आम्हाला विचारतात महाराज तुम्हाला फराळाला काय चालतं. आम्ही लोकांना सांगतो तुमच्या भागात चालतं ते सगळं चालतं कायच आमच्या अडचण नाही लक्षात. असू द्या. म्हणण्याचा उद्देश असा आहे एकी केली हातो पण ठाया बळी पावले. हे ठाया म्हणजे काय हो. संत गेले थया ठाया म्हणजे काय. कोणत्या ठिकाणी संत गेलेले आहेत. ज्ञानदेव म्हणे सुखी केलो देवा. ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे पाद पद्मी ठेवा निरंतर. कोणतं ठिकाण आहे त्यांचं. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी समाधान तुझं वसी परी समाधे तुझं बशी घेईन देवा. नलगे मज भुक्ती नलगे मज मुक्ती तुझ्या चरणी आरती थोराती. संत कुठं गेलेले आहेत. संत भगवंताच्या स्वरूपामध्ये गेले. संत गेले तया ठाया. कोणतं ठिकाण आहे ते. ते ठिकाण कोणतं आहे. न तत् भास येते सूर्यो न शशांको न पावका यद गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं मम ततः पदं तत्परिमारितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूया तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. कुठे गेले ते. निर्माण मोहा जितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्मुक्ताः सुखदुःख संज्ञे गच्छन्ते मूढा पदमव्ययन्तत्. ते त्या ठिकाणी गच्छन्ते मूढा पदमव्ययंतत तत् अव्ययम पदम गच्छन्ती के गच्छन्ती अमूढा हा गच्छन्ती. म्हणजे ते शहाण्यात लक्षात. ते त्या ठिकाणी जातात. आळंदी पंढरपुरामध्ये कीर्तन करताना अजिबात अडचण पडत नाही. कारण का आम्ही म्हणायचे आज श्रोते म्हणतात. हे सगळी तयारीची माणसं असतात. आपण इथं आळंदी पंढरपुरामध्ये आपण कधीच घाबरत नाही. काय घाबरायचं कारण आहे. मागे पुढे उभार आहे सांभाळीत पुढं देव आहे मागं सगळे देवच आहेत. अडचण काय सांग. सगळे सांभाळणं असतात इथं काय काळजी आहे. आपण आळंदी पंढरपुरामध्ये येत नाही. खेडेगावात हे भेट नाही. हिथं का भेट नाही. चुकलं तर तुम्ही सांभाळायला आहे. खेडेगावात का भेट नाही. त्यांना कळतच नाही काय भेट करायचं. काही नाही. आम्ही जे सांगेल त्याला होच म्हणतात. विठ्ठाला विठ्ठाला. पण तसं काय बी आम्ही सांगत नाही बघा लक्षात येतं. म्हणण्यात कसं आहे. गच्छन ते मोडा पदमव्ययंतत. तिथं संत गेलेले आहेत.
कुठे गेले ज्ञानोबा राय? पाद पद्मी ठेवा निरंतर. तुकोबा राय कुठे गेले? कृपेची सिंहासनी. महाराज सांगतात कृपेचे सिंहासनी अधिष्ठाने बसले. तुकोबा राय कुठे गेले? त्या ठिकाणी गेले. नाथ महाराज कुठे गेले? अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. भगवंताच्या स्वरूपामध्ये गेले. तुकोबा राय सांगतात आमची इच्छा आहे संत गेले तया ठाया देव राया पावी. आम्हाला त्या ठिकाणी न्या. काय प्रकार आहे? कोणत्याही माणसाला जीवाला आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत त्यांच्या पदाची अपेक्षा संभवनीय आहे. कोणत्याही जीवाला संसारातला बहिर्मुख असो का परमार्थातला अंतर्मुख असो दोघांमध्ये चांगला कोय आपण नंतर बघू. पण प्रत्येकाला ज्येष्ठ पदाची अपेक्षा असते. ओघानं ते लक्षात ठेवायचं. अलीकडे काय झालं आहे? दिवसेदिवस वारकरी संप्रदायाचा बहिर्मुखपणा वाढत चालला आहे. आपण बहिर्मुख होत चाललेलो आहे. त्यामुळं पूर्वीचे सगळे निकष आत्ता कमी होत चालले. पूर्वी चालत येणारा महाराज मोठा मानला जात होता. आता सगळ्यात भारी गाडी आणली तो महाराज मोठा आहे. असा अलीकडचा निकष आहे प्रश्न. पूर्वीच्या काळामध्ये साधी कपडे घालणारा महाराज मानला होता. आता ज्याची झकपक कपडे त्याला मानलं जातो. पूर्वीच्या काळामध्ये ज्यानं कुठे सोन्याला वगैरे स्पर्श नसेल केला त्याला विरक्त मानत होते. आता ज्याच्या चारी पाची बोटामध्ये अंगठे आहेत त्याला मोठं म्हणतात. लक्षात. सध्याच्या काळात महाराजाची तीन लक्षणं आहेत. गाडी, बॉडी आणि दाढी. लक्षात. तीन लक्षणं महाराजाकडे पाहिजे. म्हणजे लोकांच्यावर वजन पडण्यासाठी दाढी पाहिजे. बरं, प्रवास करत असताना आलिशान गाडी पाहिजे. रस्त्यात कुणी अडवलं तर दंगा करण्यासाठी बॉडी पाहिजे. पण लक्षात असो. हे काय आहे? याला आदर्शाचं विडंबन म्हणतात. लक्षात. प्रकार कसा आहे? कठोपनिषदामध्ये असं सांगितलं आहे की माणसाच्या पुढं दोन मार्ग आहेत. कोणते दोन? श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मेतत. दोन मार्ग माणसाच्या पुढं असतात, श्रेय आणि प्रेय. शहाणा मनुष्य त्याच्यामध्ये तुलना करून योग्याची निवड करतो. तौ संपरित्य विविनत्य धीरहा. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मेतत. माणसाच्या पुढं दोन मार्ग आहेत, श्रेय आणि प्रेय. श्रेय काय? श्रेय म्हणजे शाश्वत आहे. प्रेय काय? आपल्या बुद्धीला भुरळ घालणारं. श्रेय काय? तुकोबा राय सांगतात क्षणभरी आम्ही सोशिले क्षणभर्या मी सोशिले वाईट. हे श्रेय आहे. ऐसा जया सुखाचा आरंभ दावी काठिण्याचा क्षोभ. भगवान परमात्मा सांगतात यत्तदग्रे विषमिव.
जे सुख सुरुवातीला विषासारखं दाहक आहे, देत व्रताचरणे कर्कशे श्रवणादिके खरपुसे करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे। ज्ञानोबाने दृष्टांत काय दिल्यात, मायेपुरती बाळक काढले होते, सारसाही बिघडता सारस पक्षाचा वियोग, ओहावनी वत्स काढिता वासराला गायपासून लाभ नेताना होणारं दुःख, भणंगू जवळता भाण्यावरुणी एखाद्या पात्रावरून एखाद्या भिकाऱ्याला उठवलं होणारं दुःख, मायेपुरते बाळक एखाद्या माईचं एकुलते एक बाळक काढायला नेलं तर हो एका उदक तुटता मीना तैसे विषयांचे घर, इंद्रिया सांडिता थोर युगांत होय ते वीर विराग साध, हे श्रेय आहे। श्रेयामध्ये आरंभेला काठिण्य आहे पण परिणामाला चांगला आहे, आणि प्रेयामध्ये काय विषयेंद्रिय संयोगात तद्ग्रे मृतोपम परिणामे विषमे व तत्सुखम राजसंहृत, विषयेंद्रिय संयोगात ज्ञानोपाय सांगतात आणि विषयेंद्रिया मेळ होतात त्यांच्या, जे सुखचा आहे थडिया सांडोनी दोन्ही। याच्यामध्ये सुरुवातीला जगद्गुरु तुकोबाने सांगतात किंचित सुखाचा धरला विलास तेने केला नाश भोग, किंचित कसा शब्द आहे तुकोबाऱ्यांचा, किंचित सुखाचा। मी नेहमी दृष्टांत देत असतो, जिलेबी करण्यासाठी जिलेबी काही एका दिवसाचं पकवान नव्हे, जिलेबी दोन दिवसाचं पकवान नाही, गुलाबजाम आज केला तर आज खाता येतोय, लाडू केल्याबरोबर खाता येतोय, शिरा करता करता खाता येतोय, जिलेबी तशी नाही। उद्या जिलेबी करायची असेल तर आज पीठ भिजवावं लागतं दुपारी 12 वाजता, त्या पिठामध्ये ते खंबीर वगैरे सगळे पाहून घ्या, त्याला तो खंबीर लावावा लागतो, ते पीठ भिजवावं लागतं, पीठ भिजवण्याची कला आचार्याला असावी लागती, त्याला ते बरोबर ज्ञान पाहिजे, पावसाळ्यामध्ये किती खंबीर वापरावा, उन्हाळ्यामध्ये किती खंबीर वापरावा, हिवाळ्यामध्ये किती वापरावा, पावसाळ्यामध्ये पीठ लवकर येतच नाही, हिवाळ्यामध्ये लवकर लागतच नाही, उन्हाळ्यामध्ये लवकरच उतू जातं, असं बऱ्याच भांगडे त्याचे प्रश्न त्याच्या, अशा सगळ्यात ते पीठ व्यवस्थित लागलं पाहिजे। लागलेलं पीठ नुसतंवत घेऊन चालत नाही, ते पीठ परत त्याला आचार्यांचा शब्द आहे हात मारायचा, बरं का बाबा, त्याला हात मारायचा शब्द आहे, म्हणजे ते पीठ आहे ना असं ढवळून घ्यावं लागतं हातानं, सगळं पीठ ते हात मारून व्यवस्थित म्हणजे घोटून घेतलं पाहिजे, नंतर पाक ठेवला पाहिजे, तो पाक साधला पाहिजे, तो कडक झाला तर जिलेबी शिरतच नाही, मऊ झाला तर जिलेबी चिखलासारखी होती, लय वायचा प्रश्न त्यांचं, त्याने करून आपला आपण आम्ही आयते जेवणार, बाकी काय घेणं आपल्याला, असं आहे। इतकं सगळं झालं पाहिजे, त्या पाकामध्ये ती जिलेबी बुडवली पाहिजे, बुडवल्यानंतर थोडावर ठेवली पाहिजे, ठेवल्यानंतर काढली पाहिजे, काढल्यानंतर बाजूला अशी आडवी ठेवून चालत नाही, उभी केली पाहिजे, लय भयंकर एवढे सगळे व्याप। जेव्हा जिलेबी तुमच्या ताटामध्ये येते आणि त्या जिलेबीतलं कडं जेव्हा तुम्ही उचलता आणि जेव्हा तुम्ही तोंडाला लावता, तेव्हा जिलेबीची गोडी तोंडाला लावण्याच्या अगोदर नाही आणि जिलेबीची गोडी घशात उतरल्यानंतर नाही, जिभेला लावल्यानंतर घशात उतरेपर्यंत मधला जो काळ आहे तो किती वेळाचा आहे हो, याला म्हणायचं किंचित सुख। विठ्ठला विठ्ठला बाकीचं अवघड सांगतायत ना, म्हणून आपलं सोपं सांगितलंय, विठ्ठला 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 तुम्ही समजावून घ्या काय असेल प्रश्न। किंचित सुख म्हणजे काय, व्यवहारामध्ये तो आदर्श आहे लक्षात ठेवा, कोणता व्यवहारामध्ये इंद्रचंद्रादिकांचा आदर्श आहे की त्यांच्या इतकं वैभव आम्हाला मिळावं, हा व्यवहारातला आदर्श आहे, परमार्थातला तो नाही। का आदर्श तो नाही, अरे गात्याची सुरुवातच आहे, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, जे जे कर्म धर्म नाशवंत, तुकोबाराय सांगतात आम्हाला त्याचं वर्म कळाले मग तिकडे तिकडे अपेक्षा का करायची, लक्ष नाशिवंताची अपेक्षा काय करायची, वर्म कळालं ना। एका बाईचा मालक अत्यंत रागीट आहे, अत्यंत म्हणजे रागीट, आल्या आल्या त्याला जेवायला लागतं, उशीर झाला की तो रागवतो, एका दिवस मारतो सुद्धा, ती बाई भीती जास्त, आता काय करायचं, दारात मोटरसायकल वाढली की तर घरात ताट करावं लागतंय,
असा त्याचा कडक स्वभाव होता. ती घड्याळाकडे बघूनच सगळं तिथं चाललं होतं. बाई आटलं, 5 मिनिटं कमी आहेत, उरकलं पाहिजे उरकलं पाहिजे असं ती उरकत होती. तेवढ्यात तिचं ते बारकं 1.5 वर्षाचं पोरग चुलीजवळ आलं आणि त्यानं करू नये ते केलं. त्यानं आपला देहधर्म केला. तर लहान मुलगा आहे त्याला काय, तिथल्या तीच त्यानं शी केली. आत्ता वैताग आला, तोपर्यंत मोटरसायकल वाजलीच. आता मोटरसायकल वाजल्यावर थोडंच सांगून चालतंय की हे काढायचं होतं म्हणून. तिचा ध्याक असल्यामुळे तिनं झट दिवशी स्टीलचं पातेल घेतलं, त्याच्यावर टाकलं आपलं. मालक आल्यावर मालकाला ताट केलं, सगळं वाढलं बा. आणि वाढल्यानंतर आपलं त्यानं खाल सुरुवात केली. खाता खाता त्याचं लक्ष गेलं स्टीलच्या पात्यालाकडे. त्याने विचारलं बायकोला, त्याच्यात काय? बायको म्हणली, काय नाही, वास काय करत आहे, काय नाही. मग ते का वाढलेलं नाही मला? आता तिला घाम फुटला हो, काय अवघड झालं कसं कर. ती म्हणली, तुमच्या पाया पडते काहीच नाही त्याच्यामध्ये. नाही नाही असं नाही, ते का झाकून ठेवले सा, ते मला का देत नाही. ती म्हणले, तुमच्या पाया पडते मागू नका आपलं, तुम्ही आहे जेवा. नाही मग त्याच्यातलं वाढल्याशिवाय मी जेवतच नाही. शेवटी बायको म्हणले, तर काय करतो, ऐकायला तयार नाही. तो म्हणला, ते वाढल्याशिवाय मी जेवत नाही. बायको म्हणले, तर माफ करा, तुम्ही लय हट्ट धरलाय म्हणून सांगते, नाही तर सांगत नाही. मी तुम्हाला वाढत नाही, फक्त दाखवते, वाढत नाही लक्षात. तिनं अशी आपली अवस्था आहे. विठ्ठला विठ्ठला आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगायचे. एका राजाला एक बाय आवडली. राजाला काय आवडतं प्रश्नच नाही लक्षात ठेवा. कोणती बाय आवडेल ती बी सांगता येत नाही. आवडल्याबरोबर त्यानं सांगितलं, प्रधानजी तिला उचला. प्रधानजीला त्याला उचलली, गाडीत घातली, राजवाड्यात आणली. तिच्या लक्षात आलं, आता काय खरं नव्हं. तिनं राजाला सांगितलं, महाराज माझ्या इच्छेवर जर तुम्ही माझा भोग घेतला तर त्याला अर्थ नाही, उलट मी स्वतःहून तुमची सेवा केली तर त्याला अर्थ जास्त आहे. म्हणे एक काम करा, एक दिवसाची मला मदत द्या, उद्या संध्याकाळी मी स्वतःहून तुमच्या वाड्यात येते. राजा म्हणला, ठीक आहे का बघते. राजाने म्हणलं, जा. ती घरी गेली. काय केलं तिनं? घरी गेल्यानंतर तिनं एका वैद्याकडे गेली आणि वैद्याला सांगितलं, असं औषध दे मला का एका दिवसात 50 जुलाब झाले पाहिजेत. त्या वैद्यानं 50 जुलाब बोले असे औषध दिले आणि खरोखर तिला 50. आता 50 जुलाब झाल्यावर फक्त पेटवायचं शिल्लक राहते, काय शिल्लक राहते. तिचा अस्थि 50 जुलाबमध्ये अस्थिपंजर झाला. तिनं विशेष म्हणजे तिनं काय केलं माहिती आहे का? झालेल्या जुलाबाची सगळी घाण गड्याला सांगून एका डब्यामध्ये ठेवून दिली. ठेव म्हणले. आणि तिनं मग संध्याकाळी 6 वाजता राजाला निरोप दिला की महाराज तुमच्या सेवेसाठी मी तयार आहे, आपण यावं. महाल सजवून ठेवला आहे. राजा आला, त्यानं विचारलं, कुठं आहेत राय बाईसाहेब? आतल्या खोलीत आहे. आतल्या खोलीमध्ये गेला, ती त्या अंतरावर पडली होती. तिच्याकडं कालची ना आजची केवढा फरक आहे. ते बघितलं म्हणलं, ही हाडळ आहे का काय? तिनं हाक मारली, महाराज या ना असं काय, मी तुमच्या सेवेला हजर आहे की. हॅट नाही म्हणलं. मग तिनं राजाला सांगितलं, तू ज्याच्यावर प्रेम करत होतास ना ते त्या डब्यात साठवलंय बघ. विठ्ठला विठ्ठला श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मेतत. माणसाच्या पुढे श्रेय आणि प्रेय दोघांची निवड आहे लक्षात. पण सर्वसामान्य माणसं कुठं जातात? सर्वसामान्य माणसं प्रेयाकडेच जातात, श्रेयाकडे जात नाहीत. लक्षात घ्या, किती सांगा काय वाटेल ते करा. आम्ही तुम्हाला रोज टाहो पडून सांगू की जडा जडाचा मोह धरू नका. पण कीर्तन संपल्याबरोबर जडाचा ना आपलाच संबंध आहे लक्षात घ्या. माणसं संपल्यानंतर चर्चा करतील तर जेवणाचीच करतील, चर्चा करतील तर पैशाचीच करतील, चर्चा करतील तर धंद्याचीच करतील. नाही नाही, कीर्तन सुटलं आम्हाला असं विचारतील की महाराज आमच्या मुलाला नोकरी कसं लागेल तेवढं सांगा. माणसाचं जीवन जडनिष्ठ आहे हो. मग कठोपनिषद असं सांगतं, श्रेयो यो धीरो अभिप्रेयसो विरुणेते. धीर म्हणजे शहाणा मनुष्य श्रेयाची निवड करतो, प्रेयाची करत नाही. पण सामान्य मनुष्य मात्र प्रेयो मंदो योगक्षेमा दृणेते. मंदबुद्धीचा मनुष्य प्रेयाची निवड करतो,
तुकोबा राय सांगतात आम्हाला त्याचं वर्म कळालेलं आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. एका घरामध्ये गेलो होतो एका दिवशी होते, फराळ काल फराळात केलं होतं. फराळामध्ये बाईनं खिचडीमध्ये मिरच्या भरपूर घातल्या होत्या, तिला कळालं नव्हतं का काय कोणाला, इतक्या मिरच्या घातल्या होत्या की म्हणजे सगळ्या तोंडाचा आग डोम झाला, डोळ्यातून पाणी वाहू लागलं, काय समजेना काय करावं. आमच्यावर काही मुलं होती, त्या मुलांचे तोंड भाजायला लागलं, काय काय समजेना. त्याच्या जोडीला केळी गुळ काहीसुद्धा नव्हतं अजिबात, काय मागायची सोय नाही, काय नवीन घरात असल्यामुळे गपचूप सगळं चाललं होतं. तेवढ्यात आमच्या मुलांचं लक्ष गेलं कपाटाकडं, तर त्या कपाटामध्ये केळी, सफरचंद, पेरू, डाळिंब, अननस, घ्या नावं घ्या नावं घ्या, काय विसरत असेल तेवढं तुम्ही लक्ष. आंबा राहिला की आंबा, चिक्कू, द्राक्ष, सीताफळ, रामफळ सगळं ठेवलं होतं. ते पोराने मला खुनलता त्या, मी म्हणलं का एवढं चांगलं असताना वाढत का नाही कुणाला टाकू, अक्कल पाहिजे का नको सांगा, लक्षात राहते आम्हाला अक्कल पाहिजे का नको. सगळी फळं एका सीझनमध्ये असतात होय, सगळी फळं एका सीझनमध्ये असतात, एवढं साधी अक्कल पाहिजे का नको. पण कुठं अक्कल प्रश्न, बरं महिना ऑक्टोबर झाला का ऑक्टोबरमध्ये आंबा असतो होय, पण डोकं कुठं आहे. शेवटी आम्ही सहज विषय काढला, मग मालक लईच खिचडी तिकट झाल्या हो, जरा जरा केळी बिळी काय असतं तर बरं झालं असतं असं म्हणत म्हणत मी त्या कपाटाकडे बघितलं. असं म्हणलं केळं बिळ असते, मालकाच्या लक्षात आलं की बुवांचं लक्ष तिकडे गेले. मालक म्हणले तात्या ते पाहायचं आणि हे खायचं, ते खाण्याचं नाही. ते म्हणले ते शोकेसमधली फळं आहेत. ज्ञानोबा राय सांगतात काय करू चित्रीव फळ आतू शेण. जसं एखाद्या शोकेसमधल्या चित्राची जी फळं असतात मातीची, ती फळं दिसायला सुंदर असतात. तुकोबा राय सांगतात तुका म्हणे त्याचे कळले आमावर, म्हणून महाराज सांगतात संत गेले तया ठाया, संत गेले Ah